नमस्ते, कसे सगळे बरे आहेत ना? तुम्हा सगळ्यांना मीनाक्षीज किचनमध्ये स्वागत आहे. आज एक टी स्नॅक्स रेसिपी दाखवणार आहे. ह्याला आम्ही गिरमिट म्हणतो आहे. नॉर्मली आमचं कर्नाटक साईडचं टी स्नॅक्स रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, तुम्ही आवडणार. चला तर ह्याला लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. मुरमुरा घेतलेला आहे, बारीक कांदा कापून घेतलेला आहे, शेव घेतलेला आहे, चिंचेचं रस करून घेतलेला आहे, शेंगदाणा कच्चा घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, हळद आणि हिंग घेतलेला आहे, बारीक कापून कोथिंबीर, टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, हिरवं मिरची हिचा ठेचा घेतलेला आहे, पुटाण्याचा पावडर करून घेतलेला आहे, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे आणि तेल. एवढं आमचं साहित्य आहे. चला तर आता कृतीला सुरुवात करूया. प्रथम गॅस सुरू करून घेऊया. गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि ह्याच्यात काय करूया, तेल घालून घेऊया. तेल थोडंसं जास्त लागतं ह्याला, कारण ते सगळं मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ते बघा, असं तेल घालून घेऊया. थोडंसं तेल गरम व्हायला ठेवूया. आमच्याकडे गिरमिट म्हणतो ह्याला कर्नाटक स्टाईलमध्ये. तर हे मस्त भेळसारखंच आहे, पण ह्याचा मसाला वेगळा आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. आणि कोण माझं नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि असंच मला सपोर्ट करा. हे बघा, तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात जिरं आणि मोहरी घालून घेऊया. हे बघा, जिरं आणि मोहरी घातून घेतलेलं आहे. थोडंसं तडतडायला पाहिजे ते. नॉर्मली कसं चहासोबत काहीतरी लागतंच आपल्याला, की काहीतरी थोडंसं टेस्ट वेगळं असतं. तर वडा वगैरे बनवतो असं घरात असलेला पटकन बनवणारे रेसिपी म्हणजे आपलं हे गिरमिट, म्हणजे भेळसारखंच आहे. ह्याला गिरमिट म्हणतो मी. तर हे गिरमिट खूप छान आहे. घरातच असलेल्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सनी वापर करून बनवायचं आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. हे बघा, आता जिरं मोहरी तडतडाय लागले. थोडंसं तडतडू द्यायचं. आमच्या घरात भेळ सगळ्यांना आवडतं. हे गिरमिट इन्स्टंट हे मसाला बनवून ठेवायचं. हे जे मी आता मसाला बनवते ना, हे मसाला बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर आरामात 2-3 वेळा तुम्ही करून खाऊ शकता. हे बघा, आता ह्याच्यात हिंग आणि हळद घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. हे बघा, आणि थोडंसं मिक्स करूया. आणि ह्याच्यात काय करूया, आता कच्चा शेंगदाणा घेतलेला आहे ना, ते घालून घेऊया. हे बघा, शेंगदाणा थोडंसं फ्राय होऊन द्यायचं, कारण कच्चा घेतलेला आहे. कच्चंच घ्यायचं, कारण सगळं तेलामध्ये मी फ्राय करतोच करतो ना, म्हणून कच्चं शेंगदाणा घ्यायचं. आता शेंगदाणा मस्त फ्राय करून घेऊया. शेंगदाणा तडतडाय लागले. आता ह्याच्यात काय करूया, बारीक कापलेला कांदा घालून घेऊया. कांदा बघा, तुम्हाला किती आवडतं तेवढं घालू शकता. कांदा घालून घेतोय. तर कांदा थोडंसं पिंक व्हायला पाहिजे, म्हणजे थोडंसं पिंक होईपर्यंत फ्राय करून घेऊया. फ्राय करून घेऊया असं. नॉर्मली सगळ्यांच्या घरी कुरमुरा असतोच असतो, तर पोरांसाठी पटकन बनवून देऊ शकता तुम्ही आणि एकदम छान हेल्दी पण आहे. तर अजून तुम्ही ह्याच्यात म्हणजे इन्ग्रेडियंट्स वगैरे ॲड करू शकता, असं काही नाही की जास्त आपलं पत्तागोबी घालू शकता, सिमला मिरची वगैरे कापून घालू शकता, ते पण छान मिक्स मस्त होतं गिरमिट. हे बघा, आता थोडंसं पिंक झालेलं आहे कांदा. हे बघा, आता ह्याच्यात काय करूया, हिरव्या मिरचीचं पेस्ट घालून घेऊया. तिखट बघा तुम्हाला किती म्हणजे तिखट आवडतं तितकं तुम्ही घालू शकता. आम्ही थोडंसंच घालते, कारण पोरांसाठी द्यायचं आहे म्हणून नॉर्मल तिखट बनवते मी. आता ह्याच्यात टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो ऑप्शनल आहे, म्हणजे आत चिंचेचं कूळ पण असतं ना ह्याच्यात, तर टोमॅटो घातलं तर पण छान वाटते. नाही तर नाही आवडत, कुणाकुणाला नाही आवडत तर त्यांनी स्किप करू शकता. हे बघा, थोडंसं हाय फ्लेमच ठेवायचं. थोडंसं टोमॅटो
फ्राई करून घेऊया आता। हे बघा हे मसाला एकदम फ्रीज मध्ये एअरटाइट कंटेनर मध्ये घालून ठेवला तर एक आठवड्यापर्यंत चालू शकते। मसाला बनवून द्यायचा ठेवून द्यायचा फ्रीज मध्ये आणि तुम्हाला जेव्हा म्हणजे गिरमिट म्हणजे भेळ खायचं वाटतं ना खावंसं वाटलं तर कुरमुरे मध्ये मिक्स करून द्यायचं। हे मसाला रेडी असलं तर पटकन होऊन जातं झटकर पट। हे बघा आता किती छान फ्राय होते बघा सगळं। आता याच्यात काय करूया चिंचेचं कूळ करून घेतलेलं चिंचेचं रस काढून घेतलं होतं मी ते घालून घेऊया। हे बघा चिंचेचं रस घालून घेऊया। कसं आहे आंबट आणि गोड असतं म्हणून चिंचेचं रस पण घालतोय आणि ह्याच्यात गोड पण घालणार आहे तर मस्त होणार एकदम स्पायसी चविष्ट चाट म्हणतो ना त्याप्रमाणे होते। हे बघा आता थोडंसं वापू द्यायचं। आता काय करायचं ह्याच्यात गूळ घालून घेऊया। गूळ बघा गोड किती आवडतं तुम्हाला तेवढं मी मीडियम घालते। गूळ गूळ घालून घेतलेलं आहे म्हणजे कसं गिरमिट कसं असतं थोडंसं आंबट आणि गोड असतं आणि ह्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणजे मिरची भजी आणि आमच्याकडे काय करतात वांगीची पण भजी बनवतात ते पण एकदा नक्की दाखवेन तुम्हाला। वांगीची भजी हे गिरमिटसोबत खूप छान बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेन। हे बघा आता थोडंसं शिजायला देऊया जरा। आता म्हणजे थोडंसं तेल सुटायला लागले तेल सुटेपर्यंत जरा वापून द्यायचं आणि पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा। ते चिंचेचं रस काढून घेतलेलं तेवढंच पाणी बाकी पाणी नाही घालायचं याच्यात कारण मसाला खराब होऊ शकतं म्हणून पाण्याचा वापर न करता आपल्याला बनवून घ्यायचं सगळं। आता काय करूया ह्याच्यात ना आता पुटाणा पावडर करून घेतलं होतं बघा हे पुटाणा पावडर घालून घेऊया म्हणजे कसं टेस्ट छान येते पुटाणा पावडर घातलं ना एकदम छान टेस्ट येतो गिरमिटला। हे बघा घालून घेऊया आणि काय करायचं आता मिक्स करून घेऊया थोडासा बघा असं मिक्स करून घेऊया म्हणजे कन्सिस्टन्सी कसं थोडंसं घट्ट येते पुटाणा पावडर घातलं की आणि टेस्ट पण छान होते आहे गिरमिटचं। हे बघा तर आता काय करूया गॅस फ्लेम कम करूया बारीक ठेवूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। हे बघा मीठ घालून घेऊया आणि थोडंसं परत मिक्स करूया। हे बघा मिक्स करूया आणि आता त्याच्यात थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया। ह्याच्यात पुदिना पण घालू शकता तुम्ही पुदिन्याचा रस ते पण छान एक मिंट फ्लेवर देतं छान वाटतं। ह्याच्यात अजून तुम्ही चाट मसाला घालू शकता ते पण छान होते कारण मी जास्त मसाले यूज नाही केले चाट मसाला वगैरे कारण आंबट गोड पाणी असते म्हणून मी यूज नाही केले। हे बघा आता आमचं तयार आहे मसाला रेडी आहे। आता हे कुरमुरे सोबत सर्व करूया। आता गॅस बंद करून ठेवूया आणि थोडंसं थंड व्हायला द्यायचं आहे 5-10 मिनटं थंड व्हायला पाहिजे तर आता कुरमुरे सोबत सर्व करूया। एक हे घेतले भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपण कुरमुरा घालून घेऊया। हे बघा कुरमुरा घालून घेऊया असं म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही कुरमुरा घालू शकता। हे बघा असं कुरमुरा घालून घेतलेला आहे। आता ह्याच्यात काय करायचं आपण मसाला बनवले होतं ना ते मसाला 1-2 चम्मच घालून घ्यायचं। हे बघा असं 1-2 चम्मच मसाला घालून घेऊया असं हे मसाला बनवून ठेवून द्यायचं म्हणजे कसं सगळं बनवायचं म्हणजे कसं घरात किती लोक असतात तसं तुम्ही घालून घालून बनवून देऊ शकता। हे बघा मी 3 चम्मच वापर केलेला आहे ह्याच्यात। हे बघा आता मसाला घातलेला आहे। आता काय करायचं बारीक कापलेला कांदा असतात ना ते पण घालून घ्यायचं आता ह्याच्यावरती। हे बघा कांदा घालून घेऊया असं आणि कोथिंबीर हे बघा कोथिंबीर घालून घेऊया आणि बारीक शेव घालून घेऊया असं। ह्याच्याऐवजी फरसाणा तुम्ही पण फरसाणा पण यूज करू शकता पण बारीक शेव खूप छान टेस्ट देते म्हणून बारीक शेव यूज केले मी। बघा आता हे मिक्स करून घ्यायचं बघा असं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं असं।
गिरमिट तयार आहे, मी सर्विंग डिश मध्ये घालून घेतलेला आहे। थोडंसं डेकोरेशन साठी परत सेव वगैरह ठेवलेला आहे। तर रेसिपी आवडलं तर नक्की एक लाईक द्या। परत असंच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की भेटू। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। थँक्यू।